भाई भाई नीचे भाई चामुंडा माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, अखिल भारतीय बड़गुदर समाज महाअधिवेशन कार्यक्रमाला उपस्थित, आता ज्यांनी संबोधित केलं ते आपले ग्रामविकास आणि क्रीडा मंत्री गिरीशभाऊ महाजन, या जिल्ह्याचे पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार ज्ञानेश्वर पाटील, खास करून मध्य प्रदेश मधून आपण आलात, आमचं आपलं स्वागत आहे, आमदार किशोरप्पा पाटील, आमदार चिमनाबा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत सोनावणे, अधिवेशनाचे अध्यक्ष उमेश करोडपती आणि आपले महंत दयानंद महाराज, आनंदा सूर्यवंशी, सुरेश महाले, रावसाहेब पाटील, संजय गोयल, मधुकर काटे, आयोजक नरेंद्र बडगुजर, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित समाज बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी आपली जी बडगुजर समाजाची कुलदेवी चामुंडा मातेला मी मनापासून वंदन करतो। ठाण्याला पण आमचे चामुंडा मातेचं मंदिर आहे, घंटाळीजवळ, आणि राज्यामध्ये विविध ठिकाणी चामुंडा मातेची अनेक मंदिर आहे। या बडगुजर समाज महाअधिवेशनाला देशभरातून जे बडगुजर समाज बांधव भगिनी आल्या त्यांचं मी महाराष्ट्रामध्ये मी मनापासून आपलं स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। खरं म्हणजे मला किशोरप्पाचा आग्रह जो आहे आणि आपल्या समाजाने जो आग्रह केला की अधिवेशनाला आपण यायला पाहिजे, परंतु जे काही गेल्या आठवडाभरात किंबहुना अधिवेशनानंतर अधिवेशनामध्ये आम्ही सगळेच व्यस्त होतो आणि त्यामुळे मी कालही माझ्या गावी होतो। आमचं एक प्राचीन देवस्थान आहे, त्याची यात्रा होती आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिली यात्रा होती आणि त्यामध्ये गेले 2 वर्ष यात्रा नव्हती, सगळं आपल्याला माहित आहे, निर्बंध होते, सगळं बंद होतं, बंदी होती, सगळ्या गोष्टी होत्या। परंतु आमचं सरकार आलं, आमचं म्हणजे आपलं सर्वसामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे निर्बंध हटवून टाकले। पण क्रीडा मंत्र्यांचा गोविंदा पहिला सुरू झाला, गिरीश भाऊचा जसा आपला खेळाडू माणूस आहे, सगळे खेळ खेळणारा माणूस आहे, तर गोविंदा पण सुरू झाला, त्यांनी गोविंदांना पाठवलं तिकडे आपल्या विमानाने परदेशामध्ये, परदेशात खेळाडूंना पाठवणारा हा पहिला मंत्री आहे विमानाने। आणि गोविंदा उत्सव सुरू झाला, सगळे तरुण रस्त्यावर आले, गोविंदा गोकुळाष्टमी झाली, गोविंदा किती उत्साह आपल्याला माहित असतो, आणि हंडी हंड्या उभ्या राहिल्या। तसं बघायला गेलं तर आम्ही हंडी 30 जूनला फोडली, मोठी हंडी। आणि त्यानंतर आले गणपती, गणेशोत्सव, आपल्या महाराष्ट्रातला मोठा महोत्सव, त्याचे निर्बंध आम्ही काढून टाकले, मूर्ती एवढीच करा, मंडप एवढाच करा, काही नाही, म्हणालो जसं आपल्याला वाटेल तसं करा, आणि अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये गणपती उत्सव साजरे झाले। नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला, दिवाळीही मोठ्या उत्साहात साजरी झाली। सरकारने पहिल्यांदा आतापर्यंतच्या इतिहासात मला माहित नाही, परंतु नुसती दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करा एवढ्यावर थांबलं नाही,
तर दिवाळीला जे फराळ आपण बनवतो ते 100 रुपयामध्ये साहित्य देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला. आणि मग सगळे निर्बंध उत्सवाचे आम्ही दूर केले. काल आमची यात्रा मगाशी मी सांगितलं आपल्याला, अतिशय मोठ्या प्राचीन देवस्थानाची उत्तेश्वरमचा देवस्थान त्याची यात्रा होती. हजारो भाविक भक्त त्या ठिकाणी काल आज उद्या यात्रेमध्ये सहभागी होता. परंतु मला आणखी कार्यक्रम होते, पण किशोरप्पा एकदा निमंत्रण एकदा आपल्या बडगुजर समाजाबरोबर दिलंच, परंतु तो एकदा घरी येऊन गेला माझ्यावर. घरी म्हणाला, साहेब आपण कसे करून या बडगुजर समाज बांधवाच्या अधिवेशनाला यायला पाहिजे. माझ्या लक्षात बरोबर होतं. आणि सकाळी मी 8:30 उठले, 8:30 बाहेर आलो. मी प्रभाकरला सांगितलं आमच्या जळगावला जायचं आहे. ते म्हणाला इथून हेलिकॉप्टरने 2 तास लागतील. 2 तास लागू दे ना तर 4 तास, मला जायचं आहे, त्याचं नियोजन तुम्ही करा. कारण बघा, समाज छोटा आहे, समाज छोटा आहे, पण आपण मनाने माणसं मोठी आहात. सगळे मनाचे मोठे लोक आहेत ते बडगुजर समाजाचे. त्यामुळे संख्या आकडेवारीवर मी जात नाही. एकदा शब्द दिल्यानंतर मी शब्द फिरवत नाही. कमिटमेंट इज कमिटमेंट, कमिटमेंट एक बार करने के बाद मैं खुद की भी नहीं सुनता हूं. आणि म्हणून तर मगाशी गुलाबराव म्हणाले, मुख्यमंत्री कसा झाला? कारण दिलेला शब्द पाळतो म्हणून 50 लोकांनी विश्वास ठेवला. पंक्तीचा भाग सोडा, परंतु माझ्या राजकीय आयुष्यामध्ये जीवनामध्ये मी शब्द देताना विचार करतो, परंतु शब्द दिल्यानंतर मी कधी शब्द पाडू देत नाही, शब्द फिरवत नाही. ही माझी एक काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात. बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही काम सुरू केलं. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये काम केलं. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. आणि म्हणून गेले अनेक वर्ष या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आम्ही व्यासपीठावर बसलेले सगळे लोक, कोणी काही कोणाचं म्हणजे असं वाड वडील किंवा त्यांचे पूर्वज असे काही राजकीय पार्श्वभूमी घेऊन आलेले नाही. सर्वसामान्य कार्यकर्ते या राज्याच्या प्रमुख पदांवर, मंत्री कोणी होतो, आमदार होतो, खासदार होतो, मुख्यमंत्री होतो, का नाही व्हायचं? शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? आज तुम्ही सगळे शेतकरी आहात आणि मला शेतकऱ्यांच्या बद्दल फार जिव्हाळा आहे, प्रेम आहे. या राज्यातला शेतकरी हा आपला बळीराजा आहे, हा अन्नदाता आहे, हा आपल्याला 2 घास देतो, मेहनत करतो. त्याचं देखील जीवनमान बदललं पाहिजे, त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे. शेवटी सरकार कोणासाठी आहे? सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी आहे. या शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, वारकऱ्यांसाठी, धारकऱ्यांसाठी, सर्व समाजातल्या प्रत्येक घटक, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, माता भगिनी असतील, त्यांचा सन्मान असेल. आणि म्हणून आम्ही जेव्हापासून या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, सुरुवातीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दोघंच होतो मंत्रिमंडळामध्ये. परंतु आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून कॅबिनेटमध्ये आम्ही घेतलेले निर्णय, हा प्रत्येक निर्णय हा समाजाच्या हिताचा होता, शेतकऱ्यांच्या हिताचा होता, बळीराजाच्या हिताचा होता, कष्टकऱ्यांच्या फायद्याचा होता. आणि म्हणूनच अल्पावधीमध्ये, कमी वेळेत या ठिकाणी हे सरकार लोकप्रिय होत आहे. आज आपण गेल्या 2.5 वर्षाचा कारभार आपण जर पाहिला आणि गेल्या 4-5 महिन्यातला कारभार जर आपण पाहिला, तर जे प्रलंबित असलेले सगळे विषय आम्ही मार्गी लावतोय, नवीन निर्णय घेतोय, लोकहिताचे निर्णय घेतोय. आज गुलाबरावांचं खातं असेल, पाणी पुरवठा, किती पाणी पुरवठा योजना 6 महिन्यात आपण पूर्ण मंजूर केल्या. गुलाबराव
30,000 पाणी पुरवठा योजना हा देखील रेकॉर्ड आहे, इतिहास आहे. ग्राम विकास मंत्री इकडे बसलेत, त्यांच्या देखील खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या योजना आपण करतोय. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाला देखील न्याय देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून मला सांगायला या ठिकाणी आनंद अभिमान आहे की आम्ही घेतलेले निर्णय लोकहिताचे आहेत. धाडसाने आम्ही निर्णय घेतले. पेट्रोल डिझेलचा दर कमी करण्याचं धाडस कोणी करत नव्हतं, इतर राज्यांनी केले होते, केंद्राने केले. परंतु आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला निर्णय आम्ही डिझेल पेट्रोलचे दर कमी करण्याचा केला. हे असे अनेक निर्णय या सर्वसामान्य लोकांसाठी आम्ही केलेले आहेत. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी सभा आज या ठिकाणी येताना पाहिलं, सभेमध्ये देखील आपण आपल्याला माहीत होतं की मुख्यमंत्री काही येत नाहीत, तरी सुद्धा आपला विश्वास अतिशय दांडगा होता. आपली एकजूट महत्वाची आहे. बडगुजर समाज छोटा असला तरी सुद्धा तुमची एकजूट महत्वाची आहे. पाची आपण जेव्हा मूठ आवळतो आणि मग त्या मुठीची ताकद काय असते ती या राज्यातल्याने देशातल्याने जगभराने पाहिली आहे की जेव्हा एकत्र लोक येतात तेव्हा भल्या भल्याना कापर भरत, धडकी भरते. आणि ते आम्ही दाखवून दिलेला, ते सच्चाईची एकजूट होती आणि त्याच्या मागे एक भूमिका होती, या राज्यातल्या जनतेचं हित होतं. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांमुळे हे सरकार स्थापन झालं. मी म्हणून आपल्याला देखील धन्यवाद देईन. मगाशी मी किशोरप्पाशी बोलत होतो, आपलं संख्या जी आहे संख्येवर जाऊ नका, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा एकत्र आल्यात ही जी काही एकजूट आज आपण पाहतोय. आणि एकदा बडगुजर समाजाने निर्णय घेतला, एकदा शब्द दिला की शब्द तो फिरवत नाही, हा देखील तुमचा इतिहास आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी हे सरकार आहे. शेतकऱ्यांना अनेक निर्णय आपण शेतकऱ्यांच्या हिताचं घेतोय. ही एकजूट आपण कायम ठेवा. ही एकजूटच आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आपले जे काही ठराव आपण या ठिकाणी पाहिले, हे खरं म्हणजे सरकार. आपण राज्यामध्ये ओबीसी समाजाबरोबर आहात. ओबीसी समाजामध्ये आपल्याला ओबीसी समाज म्हणून या ठिकाणी जे काही फायदे आहेत ते मिळतात ना राज्यामध्ये. आणि म्हणून आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने एक बडगुजर समाज म्हणून त्यांच्या देखील सैन्यामध्ये आपण काम केलंय. शिवाजी प्रतापराव गुजर हे आपलेच सगळे लोक. आता हे डोळे गुजर, हे रेवे गुजर आणि हे बड गुजर. आपण गुजर सगळे मिळून एकत्र केले तर गुजरची किती मोठी ताकद होईल ते म्हणजे. तसे इकडे डोळे गुजर भारी आहेत, फटके भाजी बरोबर करतात. आणि ते मला सांगतात की आता कळलं की कसं काय झालंय. आणि हे सगळं म्हणजे एकदा माणसाचा विश्वास, शब्द हा एक शब्दामध्ये ताकद असते. मला आठवत आहे की त्याला माझ्यासोबत याला अडचणी खूप आल्या. मंगेश माहिती आहे मंगेशला, पण जिद्द आणि जी काय चिकाटी असते हे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवलं की त्याला कोणी पराभूत करू शकत नाही. ते मी सांगत नाही कसे आले ते सांगू. गिरीश महाजन आणि मंगेशना माहित आहे ऍम्ब्युलन्स त्यांनी सांगितलं मी नाही. तब्येत खराब असताना पण त्यांची जिद्द आणि ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करतो. बाकी त्याच्यात मी जात नाही की आपण सगळ्यांनी तेव्हा सगळं एपिसोड या मीडियाने सगळं दाखवलंय, राष्ट्रीय नॅशनल इंटरनॅशनल सगळ्या मीडियावर आम्हीच होतो, बरोबर ना. त्या काळात आम्ही सगळ्या बातम्या तुम्हाला दिल्या. आणि त्याचमुळे एवढी लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळ्यांना माहित आहे कोण एकनाथ शिंदे. हा एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे कालही कार्यकर्ता होता, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ताच म्हणून काम करेल.
आणि म्हणून ज्या ठिकाणी जातो त्याच्या रस्त्याच्या दुतर्फा लोक असतात. काय पडले त्यांना? आणि म्हणून एक भावना लोकांच्या मनात की हा आपला माणूस आपल्यातलाच आहे, आपल्यातलाच एक मुख्यमंत्री झालेला आहे. ही भावना आणि हे प्रेम हे सगळं काय याची याच्यातच आमच्या कामाची पोच पावती आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी जमिनीवर राहून काम करणारे कार्यकर्ते आहोत. कधी आमच्या डोक्यामध्ये सत्तेची हवा गेली नाही, जाणार नाही. बाळासाहेबांचे ते विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आम्ही कधी विसरू शकणार नाही. आणि म्हणूनच त्यांचे आदर्श त्यांची शिकवण म्हणूनच मी आटापिटा करून या ठिकाणी तुम्हाला बोलायला तुमच्याशी भेटायला आणि तुमचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. आणि म्हणून ओबीसी समाजाला देखील आज आपण सारथी आणि महाज्योती जी आहे त्या संस्थांना आम्ही बळकटी देतोय. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी अमृत या संस्थेला देखील आपण उभारी देतोय. आज या ठिकाणी मुलांसाठी मुलींसाठी प्रत्येकी 1 अशी 72 म्हणजे ओबीसीसाठी समाजासाठी शासकीय वसतिगृह आपण सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तुम्ही मगाशी सांगितलं, आता आचारसंहिता असल्यामुळे मी काही बोलणार नाही, परंतु या ठिकाणी महाज्योतीच्या माध्यमातून देखील आपल्या समाजाला न्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे एवढा विश्वास बाळगा. त्याचबरोबर आज बडगुजर समाजासह इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण क्षेत्रात चांगलं यश संपादन करतायत, अशा विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणात जाण्याची संधी मिळावी म्हणून आपल्या सरकारने म्हणजे तुमच्या सरकारने शिष्यवृत्तीची संख्या 10 वरून 50 केलेली आहे. जे निर्णय घेतले ते मी या ठिकाणी मला सांगायला बिलकुल आचारसंहितेची अडचण नाहीये. राज्यामध्ये सुमारे 25,000 उद्योजक घडवण्याचं उद्दिष्ट सरकारने त्याचाही निर्णय घेतलाय. नवीन उद्योग घडवण्यासाठी उद्योजक घडवण्यासाठी या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्री रोजगार स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती आपण वाढवली आहे. त्याच्यामध्ये आपल्या बडगुजर समाजाचे जे तरुण आहेत त्यांना देखील न्याय मिळेल. आणि म्हणून या सर्व योजनांसाठी आपण जवळपास सरकारने 550 कोटींची तरतूद केलेली आहे. आणि त्यामध्ये बडगुजर समाजातील या ठिकाणी जे काही तरुण होतकरू आहेत मुलं आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळेल. मगाशी गिरीश भाऊ जे म्हणाले की हा जे काही आपण आपल्या राज्यामध्ये ओबीसीमध्ये आपण मोडताय, परंतु केंद्रामध्ये आपल्याला ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे, ही एक आपली मागणी आहे. हॉस्टेलची मागणी आहे, आणखी एक तिसरी काहीतरी आहे, ते ठराव आहे बघा, तिकडे वसतिगृह आहे. मुंबई पुणे ठाणे यामध्ये आपल्याला वसतिगृहासाठी जागा नाही का. आणि बडगुजर समाजातील गरीब घटकांच्या प्रगतीसाठी विशेष निधीची तरतूद जिल्हा पातळीवर देखील समाज भवन. खरं म्हणजे हे वसतिगृहाचा विषय काय मोठा नाहीये, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. म्हणून सांगतो एवढंच सांगितलं समजून समजने वाले को इशारा काफी. आणि म्हणून या ठिकाणी मगाशी गिरीश भाऊ म्हणाले ते राजा देणारा हे म्हणाले आपले गुलाबराव देणारे आहे. खरंच आहे, आम्ही देणारे आहोत, आम्ही घेणारे नाही. आम्ही आतापर्यंत देत आलो, यापुढेही देत राहणार. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करू, परंतु आम्ही राजे नाही. आमची राजा ही जनता आमचे राजे आहेत आणि आम्ही त्यांचे सेवक आहोत. या महाराष्ट्रातील जनता हे आमचे राजे आहेत आणि आमच्या डोक्यामध्ये कधीही ती भावना निर्माण होणार नाही. तर या ठिकाणी सेवक म्हणून आम्ही काम करतोय, राज्याचे सेवक म्हणून, या राज्यातल्या जनतेचे सेवक म्हणून आम्ही काम करतोय. हा राज्यपाल कारभार करत असताना मुख्यमंत्री म्हणून माझ्या डोक्यामध्ये कधी येतच नाही. मी नेहमी सांगतो सीएम म्हणजे
लोक म्हणतात चीफ मिनिस्टर, पण मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस हा राज्याचा मुख्यमंत्री झालाय. याचा अर्थ आपण समजून घ्या, या सर्वांना त्या ठिकाणी पोहोचण्याचं जाण्याचं कुठलेही निर्बंध नाही. आणि म्हणून सगळ्यांना वाटतं हे आपलं सरकार आहे, आणि त्यामुळे सर्व समाज बांधव सगळे समाज घटक त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही नक्की केल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी आपल्याला हेही सांगायचंय, आपल्या राज्याला केंद्राची देखील भक्कम पाठिंबा पाठबळ त्यांनी दिलंय. आदरणीय या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील, आम्ही जेव्हा सरकार स्थापन केलं त्यावेळेस मी आणि देवेंद्रजी होतो, त्यांनी सांगितले राज्य केस प्रगती केली आहे, विकास केली आहे, कोई भी निधि कम नहीं पड़ेगा, जो भी आपको चाहिए केंद्र सरकार आपके साथ पूरी ताकत से खड़ा है. आणि म्हणून मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की रस्ते रखडलेले रेल्वेचे प्रकल्प अनेक प्रकल्प केंद्र सरकारने आपल्या राज्याला 2,00,000 कोटी रुपयाचा निधी दिलेला. मला आठवतंय नगर विकास खात्याचा 15,000 कोटीचा प्रस्ताव पाठवला होता, एकही रुपया त्याच्यामध्ये कपात न करता तो मान्य केला, मंजूर केला. आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार सहकार विभाग देखील आपण पाहतो, या राज्यामध्ये सहकार क्षेत्र देखील मोठा आहे. आणि सहकार मंत्री गृहमंत्री अमित भाई शाह यांनी देखील ठरवलंय की या राज्यामध्ये सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढवायची, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की केंद्र आणि राज्य केंद्राचा देखील आपल्या सरकारला पाठिंबा, त्यांचंही पाठबळ आहे, आणि म्हणून तसे आम्हीचे संबंध देखील आपल्याला तेवढे जपायला लागतात. आपल्याला काही मिळवायचं असेल तर काही आपल्याला द्यावंही लागत, आणि म्हणूनच आपल्याला एवढंच सांगतो की बडगुजर समाजाचं जे महाअधिवेशन झालेलं काल आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, आणि त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपला समाज अशीच एकजूट आपण कायम ठेवा, एकजूट ही आपल्याला आपल्या ज्या काही समाजाच्या ज्या काही वेदना आहेत, प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, ही एकजूट कायम ठेवा. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप अधिवेशनाला शुभेच्छा देतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.